महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर माजवलाय. देशात दररोज विक्रमी कोरोना बाधितांची नोंद होत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव निर्माण झालाय. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले. अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता आणि इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होतीये. देशाला या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी अनेक कलाकार मदतीसाठी धावून आले. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीचा देखील समावेश आहे. सुनील शेट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळे कित्येकांना जीवनदान मिळाले. मुंबई आणि बँगलोर सोबतच अन्य शहरांमधून सुद्धा त्यांच्याकडे मदतीसाठी आवाहन येत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. लोकांना आपला जीव मुठीत धरून सैरवैर धावावं लागतं आणि लोकांच्या या परिस्थितीसाठी सुनील शेट्टीनं राजकीय नेत्यांना जबाबदार धरत त्यांची कानउघाडणी केली. देशातील नेत्यांनी जर आपलं काम चोख केलं असतं तर आज लोकांना उपचारासाठी अशी वणवण करावी लागली नसती आणि कित्येकांना आपला जीव गमवावा लागला नसता. पुढे सुनील शेट्टीनं म्हटलंय की जो कोणताही नेता सत्तेत येतो तो फक्त आणि फक्त हाच विचार करतो की येत्या 5 वर्षात कशा पद्धतीनं पैसा कमवता येईल. मात्र देशातील लोकांसाठी काय करायला हवं हा विचार कुणीच करत नाही. तसंच सुनील शेट्टीनं पुढे म्हटलंय की या नेत्यांची निवड आपणच केली आहे आणि त्यामुळेच आपल्याला बेड आणि ऑक्सिजन शोधत भटकावं लागतंय अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.